नमस्कार मंडळी. अल्लड पल्लड या मराठी सिनेमाला आता रिलीज होऊन 16 दिवस झालेले आहेत आणि 16 दिवस होऊन सुद्धा हा सिनेमा काही स्लो व्हायचं नाव घेत नाहीये. इनफॅक्ट काल पुन्हा एकदा एक चांगली जंप आपल्याला या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये बघायला मिळाली आहे. कल्की 2898 AD हा सिनेमा रिलीज होऊन सुद्धा आणि काल इंडिया आफ्रिका वर्ल्ड कप असून सुद्धा. बाय द वे, आपल्या सगळ्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की फायनली इंडिया वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2007 नंतरचा हा वनवास फायनली संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे मराठी बॉक्स ऑफिसवर जो काही दुष्काळ पडला होता तो सुद्धा बऱ्यापैकी संपलाय अल्लड पल्लड या सिनेमाच्या माध्यमातून असं आपण म्हणू. एनिवेज, एक क्विक रिकॅप. पहिल्या दिवशी म्हटलं जात होतं, हां बाय द वे, हे आकडे ऐकण्याआधी मी कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही की हे आकडे खरे असतीलच, कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अॅनालिस्ट नसतो. सो आपण असं धरून चालूया, विविध वेबसाईट्सनुसार जी काही माहिती मिळते त्याच्यावर एक अप्रॉक्सिमेट फिगर आपण बॉक्स ऑफिसचा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सो पहिल्या दिवशी असं म्हटलं जात होतं की या सिनेमाने कमवले होते 10 ते 12 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 20 ते 22 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी 40 ते 42 लाख, चौथ्या दिवशी 24 ते 26 लाख, पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी 15 ते 17 लाख, सातव्या दिवशी 13 ते 15 लाख. आता सेकंड वीक सुरू झालेला आहे, दिवस आठवा असून सुद्धा या सिनेमाने कमवले साधारणपणे 17 ते 19 लाख. नवव्या दिवशी सेकंड सॅटर्डेला 40 ते 42 लाख, सेकंड संडे 10व्या दिवशी जवळपास 70 लाख, सेकंड मंडे 11व्या दिवस 15 ते 17 लाख, दिवस 12वा आणि 13वा म्हणजे सेकंड ट्यूजडे आणि वेनसडेला जवळपास 15 ते 17 लाख, 14व्या दिवशी सेकंड थर्सडेला 7 ते 9 लाख. आता याचा थर्ड वीक सुरू झालेला आहे, फ्रायडेला या सिनेमाने कमवले होते 15व्या दिवशी साधारणपणे 6 ते 8 लाख रुपये. जरा बॉक्स ऑफिस खाली आलं, पण कालचे जे फिगर्स आलेले आहेत ते पुन्हा एकदा चांगले आहेत. अप्रॉक्सिमेटली 12 ते 14 लाख रुपये काल या सिनेमाने 16व्या दिवशी कमवलेले आहेत. असं करत याचं जवळपास 4.25 कोटींचं कलेक्शन पहिल्या 16 दिवसांचं झालेलं आहे विविध वेबसाईट्सनुसार. पण आय थिंक मेकर्स काहीतरी एक आता त्यांच्या वेबसाईटवर सोशल मीडियावर एक आकडा अपलोड करतीलच, तो असेल जवळपास आय थिंक 4 कोटी किंवा 4 कोटी 10 लाखांचा. सो असं आपण धरून चालूया की 4 कोटींच्या आसपास या सिनेमाने 16 दिवसांमध्ये कमाई केलेली आहे. आज रविवार आहे, तुम्हाला विनंती आहे, आता मॅच बी सगळ्या संपलेल्या आहेत. सो हा सिनेमा जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघा. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.